मित्रो नमस्कार. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाला येऊन 1.5 वर्ष होत आली. या 1.5 वर्षात कोरोनावरील लसींचा शोध लागला, मात्र एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनही सापडलेलं नाहीये. तो प्रश्न म्हणजे हा कोरोनाचा विषाणू नेमका आला कुठून, अन्नातून आला की वटवाघळातून, का एखाद्या प्रयोगशाळेत कोरोनाचा जन्म झाला. या प्रश्नामुळे चीनमधील वुहानची प्रयोगशाळा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच प्रयोगशाळेत कोरोनाचा जन्म झाला असल्याची चर्चा आतापर्यंत होत आली आहे. याला वुहान लॅब लीक थिअरी म्हटलं जाते. काय आहे लीक थिअरी, ती पुन्हा चर्चेत का आली आहे, चला हा विषय नीट समजून घेऊया. नमस्कार, मी मयूर, आपण पाहतात लँटर्न मराठी. कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील एका प्रयोगशाळेतून चुकीने निघाला याबाबत शंका घेतली जाते. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असं त्या प्रयोगशाळेचं नाव. या प्रयोगशाळेचा समावेश जगातील निवडक जैविक संशोधन केंद्रात होतो. या प्रयोगशाळेत माणसाला बाधित होणाऱ्या धोकादायक विषाणूंवर संशोधन केलं जातं. ही प्रयोगशाळा पशु आणि गुरांच्या बाजाराजवळच आहे. याच बाजारात कोरोना संसर्गाचे जगातील पहिले प्रकरण आढळले होते. येथूनच कोरोना विषाणू जगभर पसरला. याला वुहान लॅब लीक थिअरी असं म्हणतात. कोरोना जगभरात पसरल्यानंतर या विषाणूचं उगमस्थान असणाऱ्या चीनवर इतर देशांचा संशय वाढला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला चायनीज विषाणू म्हटले. जैविक शस्त्र म्हणून वापरण्यासाठी हा कोरोना विषाणू बनवला असंही अनेकांचं मत होतं. यामुळे वुहान लॅब थिअरीला बळ मिळत गेलं. चीनच्या दौऱ्यावर गेलेले हूच्या पथकाचे सदस्य प्राध्यापक डेल फिशर यांनी सांगितले की लॅब लीक थिअरी नाकारण्यात आली नव्हती, मात्र ती सिद्ध करण्यासाठी खूप कमी पुरावे होते. ती संपलेली नाही, त्यावर आणखी संशोधनाची गरज आहे. तर वॉर्विक वैद्यकीय शाळेचे व्हायरॉलॉजिस्ट प्राध्यापक लॉरेन्स यांग सांगतात, वुहान लॅबमधील सर्व कागदपत्रे WHOला उपलब्ध असणे गरजेचं आहे. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ही वुहान लॅब थिअरी पुन्हा चर्चेत येण्याचं कारण काय? याचं कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुप्तचर अधिकाऱ्यांना कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून निघाला आहे की नाही याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल 90 दिवसांच्या आत मागितला आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार अँथोनी फाउची यांनी सिनेटर समोर सांगितले की विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याची शक्यता असू शकते. खरंच असं झालं का, याचा शोध घेण्याच्या बाजूने मी आहे. ब्रिटनचे लस मंत्री नदीम जहाबी यांनी सांगितलं की आपल्या सर्वांना पुरावे गोळा करायचे असून पुन्हा काम करायचे आहे. WHOला कोणत्याही दबावाशिवाय चौकशीची परवानगी देण्यात यावी हे खूप गरजेचं आहे. हे फक्त सध्याच्याच नव्हे तर भविष्यातील महामारीसाठी जगाला सज्ज ठेवण्यासाठी आवश्यक आहे. चीनचं याबाबत काय म्हणणं आहे तेही जाणून घ्यायला हवं. चीनने याला बदनामीची मोहीम म्हटलंय. चीनचा दुसऱ्या थिअरीवर भर आहे. चीनचं म्हणणं आहे की विषाणू एखाद्या आग्नेय आशियाई देशातून फ्रोझन फूडद्वारे आला असेल. चीनने वटवाघळांवर झालेल्या ताज्या संशोधनाचाही हवाला दिला आहे. तो अहवाल चीनच्या प्रमुख व्हायरॉलॉजिस्ट आणि बॅटवुमन नावाने प्रख्यात प्राध्यापक शी जिंग ली यांनी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला आहे. त्यांच्यानुसार 2015 खाणीतील वटवाघळांमध्ये कोरोना विषाणूच्या 8 प्रजाती आढळल्या होत्या. त्याच्या तुलनेत पेंगोलिन म्हणजे खवल्या मांजरात आढळलेले विषाणू मानवासाठी जास्त धोकादायक आहेत. अमेरिका आणि पश्चिमेतील देशातील माध्यमे अफवा पसरत असल्याचा चीनचा आरोप आहे. तर मित्रो, कोरोना वुहानच्या लॅबमधून लीक झाला की नाही हे आपल्याला समजेलच. तुमचं या वुहान लॅब लीक थिअरीविषयी काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. लँटर्न मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करा. लँटर्न मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पात्रा लँटर्न मराठी.